आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा मंडळाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता मांजरे यांनी केली मागणी. लबाड कारभार खपवून घेणार नाही, दिला इशारा. इचलकरंजीतलं प्रसिद्ध असलेलं मराठा मंडळ आज वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ता मांजरे यांनी मराठा मंडळाला आरोपांच्या फैरीनं घेरलं आहे. त्यांनी खूप गंभीर आरोप मराठा मंडळावर केले आहेत. इचलकरंजीचं मराठा मंडळ कोल्हापुरात प्रसिद्ध आहे, मात्र कारभारावर टीका होऊ लागली आहे. भूखंड, दुकानगळे, मंदिरासाठी दिलेली जागा, बाहेर जिल्ह्यातील होणारे सभासद, या सगळ्या भानगडींवर मांजरे यांनी आक्षेप घेतला आहे. कारभाऱ्यांनी मराठा मंडळ शाबूत ठेवून सगळं करायला हवं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मला चिंता आहे म्हणून मी आरोप करतोय. गरीब कष्टकरी मराठ्यांचं या संस्थेवर प्रेम आहे, त्याचमुळे उच्चस्तरीय चौकशी व्हावी, कारभारात सुधारणा व्हाव्यात, इतरांनाही सभासद करून घेतलं जावं. भूखंड सुरक्षित राहिला पाहिजे. मंदिरातील देवावर आमची श्रद्धा आहे, पण चुकीला माफी नाही. यासाठीच या देशातल्या उच्चस्तरीय तपास यंत्रणेनं लक्ष घातलं तर इचलकरंजीतील जनतेला खरं कळून येईल. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. हा, माझं नाव श्री दत्ता महर्षी माझे चारघर. आम्ही मराठा मंडळाला एक निवेदन पाठवलं की बाबानो, इतरी शहरामधली काही सभासद तुम्ही करून घ्या. ज्या ज्या वस्ती वाढलेली आहे, मोठी वस्ती झालेली आहे, आणि सभासद करून घ्यावं असं आम्ही विनंती केली. पण त्या मराठा मंडळ लोकांनी काय केलं की रजिस्टरसुद्धा चेकारलं नाही किंवा अर्ज चेकारलं नाही. अर्ज आणि पोच देणार नाही, आम्ही अर्ज कोणाला देणार नाही, अशा शब्दात आम्हाला समोरवर गेल्याचं उत्तर दिलं. त्यानंतर आम्ही 8 दिवस वाट बघितली त्यांचं काय रिप्लाय येतो का. 8 दिवसानंतर आम्ही ह्याला कोल्हापूरला आयुक्ताकडे तक्रार केली आणि आज ती तक्रार करून त्यांनी चौकशीचा आदेश आयुक्तांनी केलेला आहे आणि यांची संपूर्ण चौकशी आता होण्याच्या मार्गावर आहे. तसंच मी सभासद मला करून घ्या म्हणून विनंती केली 4-5 वेळा, पण ते न सांगता केवळ गावातले आपल्या असावे म्हणून आम्ही विनंती केली. आपल्या इतर शहरामध्ये सभासद मराठा समाज वाढल्या समोर करून घ्या, तर त्यांनी नाकारलं. आणि त्यांनी अकोलो, सोलापूर या भारतीय गावाची बेकायची परवाना नसताना त्यांनी सभासद कोणाचा आमच्या अध्यक्ष आलेला आहे. त्यामुळं आम्ही लोक ह्याच्याकडे धर्म आयुक्ताकडे तक्रार करूया आज. आणि त्यांनी चौकशीचा आदेश त्यांनी आज काढलेला आहे. त्यांनी ऑडिट केलेलं दिसून येणार, परत काही गाडी त्यांनी विकल्या असं बाहेरून समजते. म्हणजे पत्रेच्या चौकशी काही करणार नाही, पण बाहेरून समजते गाडी जे काही विकल्यात, त्यानंतर आवक जाऊची तिथं वही ठेवलेली नाही, त्यानंतर जे काही बांधकाम केलं त्याचा आवाडावा खर्च दाखवला, जे मंदिर बांधलं त्याला आवाडावा खर्च दाखवला आहे, त्याचा हिशोब काही दाखवलेला नाही. त्यानंतर तिथं जे काय मिटिंगा पाहिजेत ह्याच्या निवडणुकीच्या मिटिंग लावलं नाही, टेंडरला प्रसिद्ध करायला पाहिजे होतं, टेंडर प्रसिद्ध केलेलं नाही, असा आवाडावा कारभार त्या जोरात चालला आहे. त्यामुळं मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आम्हाला जास्त संशय होतो आहे. सभासदच्या ह्या भ्रष्टाचारामध्ये त्यांनी माहिती करून घेणार का वाटते, आणि माहिती जाणून आम्हाला नुकसान त्याच्या शंका आल्या म्हणून आपल्या इतर शहरामध्ये कुठलाही सभासद त्यांनी करून घेणार नाही असं त्यांच्या तोंडात आलेलं आहे. त्यामुळं आम्ही धर्माला एकवेळा तक्रार दिल्या आणि हे काम चालू आहे आणि धर्माधारांना आदेश केलेला आहे की ताबडतोब तपासणी करा त्यांची आणि रिपोर्ट करा म्हणून आदेश केला.